नमस्कार, जे डब्ल्यू किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पोहे व मटकी रस्सा। प्रथम आपण पोह्यांसाठी लागणारे साहित्य बघूया। मी दोन वाट्या पोहे निवडून व गाळून घेतले आहे। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। छोटा एक बटाटा उकडून घेतला आहे। पिठी साखर घेतली आहे। धणाजीरा पावडर, हळद, शेंगदाणे, फोडणीसाठी जिरे मोहरी, मिरच्या 4 ते 5 बारीक चिरून घेतल्या आहे। कढीपत्ता, चवीनुसार मीठ। प्रथम पोहे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। पोहे धुवून मी चाळणीत काढून ठेवले आहे। कढईत मी तेल तापत ठेवले आहे। त्यात आता आपण शेंगदाणे तळून घेऊ। शेंगदाणे ताटलीत काढून घेते। फोडणीत जिरे मोहरी टाकते। कढीपत्ता, चिरलेला कांदा, हिंग टाकते, कांदा आता झाकण ठेवून वाफवून घेते। 1 मिनिट वाफवून घेऊ। कांद्याला वाफ आली आहे। आपण आता झाकण काढून बघू। बटाटा टाकते, धणाजीरा पावडर, हळद, पोह्यांमध्ये मीठ टाकते, हळद, पिठी साखर, हे सर्व मिक्स करून आता फोडणीत टाकू आपण। पोहे कढईत टाकून घेऊ। तळलेली शेंगदाणे टाकते, लिंबाचा रस, थोडी कोथिंबीर, हे सर्व साहित्य आपण आता छान मिक्स करून घेऊ। झाकण ठेवून आपण पोह्यांना वाफ आणून घेऊ। पोह्यांना छान वाफ आली आहे। आपण आता झाकण काढू। पोह्यांचा मस्त वास येतोय, रंगही छान दिसतोय। आपण आता हॉटपॉट मध्ये काढून घेऊ। आता आपण मटकीचा रस्सा करण्यासाठी साहित्य बघूया। 1 वाटी मटकी मी किंचित हळद व मीठ टाकून शिजवून घेतली आहे। काळा मसाला, हळद, चिरलेला कांदा, किसून घेतलेले सुके खोबरे, बारीक चिरलेला अर्धा टमाटा, आले लसूण, कोथिंबीर, चवीनुसार मीठ।
आपण मिक्स कडधान्य शिजवूनही असा रस्सा बनवू शकता. मिक्सरच्या भांड्यात मसाल्याचे साहित्य आपण कच्चेच वाटून घेऊ. आले लसूण टाकते, मी आता पाणी टाकून वाटून घेते. मिक्सरच्या भांड्यात कच्चा मसाला वाटून झाला आहे. मी कढईत तेल तापत ठेवले आहे, त्यात आता वाटलेला मसाला टाकून घेऊ. मसाला कमी गॅसवर छान परतून घेऊ आपण. मसाला तेलात छान परतून झाला आहे, मस्त वास येतोय मसाल्याचा. आता आपण त्यात काळा मसाला टाकून घेऊ. हळद व लाल तिखट. शिजवून घेतलेली मटकी टाकून घेऊ. शिजवलेल्या मटकीचे पाणी टाकतोय आता. चवीनुसार मीठ. आपण झाकण ठेवून आता आमटी उकळू देऊ. आमटी उकळली आहे छान. आपण आता बाउल मध्ये काढून घेऊ. पोह्यांमध्ये मटकी रस्सा टाकून खाल्ल्यास खूपच चविष्ट व रुचकर लागते, रुची पालट होते. पण असे रस्सा पोहे बनवून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.